बॉल गोलंदाज राहुल कडून राइट आर्म ओवर द विकेट। ओहो सुरेख बॉल पहिलाच बॉल पहा हाइटचा चांगला वापर केलाय। जास्त काही जोर लावण्याचा खरं तर प्रयत्न गोलंदाजाने केला नाही असं वाटलं। ओ धाव मिळेल की नाही हे पाहावं लागणार आहे। फलंदाजांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू विकेटकीपरच्या हातात निघून गेला होता। पंचांचा जो काही निर्णय असेल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागणार आहे हे लक्षात घ्या। या सामन्याचे दोन मैदानी पंच शिवराम वैती आणि भाऊ पाटील। यस बाईचा इशारा पंचांनी केलाय। फलंदाजाला मला वाटतं दावचित करण्याचा प्रयत्न केला होता तिकडे आणि त्याचा फायदा उचलण्यात आलाय। वन फॉर दी ओव्हरचा देखील पंचांनी इशारा केलाय। पहिला चेंडू खूप जास्त बाउन्स होता, एक धाव पहिल्या चेंडूवर आली आहे। पंच पहिले चेंडूवर दोन धावा आले का? धाव संख्या झाली आहे तीन धावा। यावेळेस डाऊन द ग्राउंड एक सुरेख फटका, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे। हा येतोय चौकार। स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चेंडूला काढलं गेलंय। पुढचा बॉल राईट आर्म ओवर द विकेट, स्लोवर डिलिव्हरी मात्र स्वेअर मारा, ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आहे। व्हाईटचा इशारा पंचांकडून येतोय। धावसंख्या 8 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते। आज देखील भरपूर रोमहर्षक सामने पाहायला मिळालेले आहेत आणि अगदी पहिल्या दिवसापासून अतिशय रंगतदार लढती या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहेत। सुंदर फटका यावेळेस, लॅप स्वीपचा वापर, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेतून बॉल सीमा पार, आणखी एक दर्जेदार चौकार। पहिल्या विकेटचं पतन झालंय 1-12। आधी चेंडूला अडवलं त्यानं आणि दुसऱ्या प्रयत्नात कॅच स्वीकारली गेली आहे। मोठा फटका खेळायचा होता फलंदाज विजयला। विजयनं बाद होण्यापूर्वी दोन चौकारांच्या सहाय्यानं 10 धावांचं योगदान दिलं। संघाची धावसंख्या 1-12। टायगर स्पोर्ट चौधरपाडा संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये। क्रिकेट रसिकांना खऱ्या अर्थानं भुरळ घालणारी ही स्पर्धा आहे। अनेक युवकांना आणि क्रिकेट रसिकांना मोहून टाकणारी ही स्पर्धा सरपंच कप 2022। नवीन बॅटर आले करण, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता हा बॉल। सुरेख चेंडू आहे, डॉट बॉल, आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय।
धाव संख्या 1 बाद 12। यानंतर खारबाव आणि सरवली या दोन संघादरम्यानची मॅच असणार आहे। दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे। जय हनुमान सरवली विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव सेमी फायनल सामना। असोसिएशनच्या व्यतिरिक्त जे संघ पहिल्या 2 दिवसांमध्ये खेळले त्यांच्यातील ही पहिली सेमी फायनल मॅच आणि सामना जिथे थांबवण्यात आला होता तिथूनच सुरू करण्यात येईल। खारबाव संघासमोर समीकरण 14 चेंडूंमध्ये 48 धावा, 2 गडी त्यांचे बाद झालेले आहेत। पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 2 धावा धावफलकावर आहेत। 50 धावांचं टार्गेट त्यांच्यासमोर ठेवलं होतं जय हनुमान सरवली संघानं। स्पीडअप करायचंय प्लीज। जय भोलेनाथ आमणेपाडा टीम नवीन षटक घेऊन गोलंदाज निलेश। स्ट्रायकिंग एंडला तकदीर पाहायला मिळतोय। जागा बनवली यावेळेस विकेट टू विकेट फोलवर टप्प्याचा बॉल होता। समोर ड्राईव्ह करत असताना व्ही मध्ये लॉंग रनला चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते बॅट्समनला। पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत, मात्र एक महत्त्वाचा गडी त्यांनी गमावलाय आणि इथून आणखी ह्याच सरासरीने जर त्यांनी धावा जोडल्या तर 40+ टोटल जरूर पाहायला मिळेल। मागच्या 2 मॅचेसमध्ये आपण 48 धावांचं टार्गेट पाहिलेलं आहे। एका मॅचमध्ये इताडे संघानं ते टार्गेट चेज केलं, मात्र त्याआधीच्या मॅचमध्ये ते टार्गेट सावध संघाला चेज करता आलं नाही। स्लॉग स्वीप करायचा होता मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क बनवू शकला नाही फलंदाज, निर्धाव चेंडूचे सांगता होते। राईट आर्म अराउंड द स्टम्प्स गोलंदाजी केली जाते। मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात फलंदाज करण, आतापर्यंत 2 डॉट चेंडू त्याने खेळलेत। यावेळेस मात्र स्वेअर चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर निघत असणारा हा बॉल वाईट घोषित केलाय पंचांकडून। वाईटचा इशारा पंचांकडून, धावसंख्या 14। स्पीडअप करायचंय प्लीज, आम्ही वारंवार सूचना देत आहोत। निलेश वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट, नको टप्प्याचा बॉल पुल केलाय मात्र गॅपमध्ये स्ट्रोक जात नाहीये, फक्त एकच धाव मिळेल। धावफलक चांगल्या पद्धतीनं हलता ठेवलाय फलंदाजांनी। पहिल्या षटकामध्ये 2 सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळाले। या षटकामध्ये निलेशनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे। अर्धषटक त्याचं समाप्त झालंय आणि 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत, मात्र अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि 1-2 मोठे फटके आले की लगेच षटकाचं विश्लेषण थोडं खराब होत असतं, तर त्याकडे जरूर लक्ष असणार आहे निलेश या गोलंदाजाचं। अशाच प्रकारची गोलंदाजी यापुढे देखील करण्याचा प्रयत्न असेल। पुढचा बॉल फेस करेल फलंदाज तकदीर। तकदीरच्या बॅटमधून एक मोठा फटका, मात्र जास्त लांबवर जाणार नाहीये। लॉंग ऑनला सुरेख झेल, अलगद झेल टिपला जातोय फिल्डरकडून, फलंदाज बाद। क्रिकेटचं पतन, धावसंख्या 15। या स्पर्धेसाठी जे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते आम्हाला लाभलेले आहेत, सन्माननीय यशवंत पाटील साहेब, समाजसेवक इताडे, विश्वासजी शिंगोळे, सचिन गौतम जाधव, विजयजी काकडे, निशांतजी काकडे, बाळकृष्णजी काकडे, रामदास जी दळवी, ग्रामपंचायत सदस्य सावद, त्याचप्रमाणे सुदामजी वेळेकर, समाजसेवक इताडे, सन्माननीय साईनाथ कसरू बजागे, उद्योजक किरवली, सन्माननीय सुरेश सुरेंद्रामू दळवी, उद्योजक आमणे, दीपकजी केणे, उद्योगपती देवरुंग। हा बॉल नो बॉल आहे, बीमरचा इशारा पंचांकडून। दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न येते, वेगानं धावावं लागणार आहे आणि धावलाय फलंदाज। 2 धावा कंप्लीट करण्यात आलेले आहेत। ओव्हर वेस्ट आहे, फुल टॉस बॉल होता, चूक घडली गोलंदाज निलेशकडून।
तीन धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोचले 18 ह्या आकड्यावर. पुढचा बॉल असेल फ्री हिट. तर दीपकजी केणे म्हणजे देवरुंगचे उद्योगपती आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत श्री बालाजी ह्युमन रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे, त्यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर्स आहेत, त्यांचे देखील आभार. बॉल चांगला राहिला आहे, त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला आहे, मात्र फलंदाज बाद होणार नाही. परंतु डॉट चेंडूची सांगता झाली आहे, रेड बॉलचा फायदा उचलता आला नाही अजिबात फलंदाजाला. धावसंख्या स्थिर 2-18. या स्पर्धेमध्ये जे निव्या कंपनीचे चेंडू यूज केले जात आहेत त्याचे स्पॉन्सर आहेत मिस्टर राकेश दिगाडकर, ग्रामपंचायत सदस्य किरवली, त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. सर्व स्पॉन्सरचे आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्मानचिन्ह आम्हाला लाभलेले आहेत रामकृष्ण काकडे, नरेश काकडे, चेतन काकडे, विश्वपाल केणे आणि सुरेंद्र काकडे यांच्याकडून. यावेळेस कडक फटका, गॅपमधून बॉल जाईल का? नाही, तेथे फिल्डर तैनात आहे. काउ कॉर्नरला चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते. फटका छान होता मात्र जास्त धावा मिळाल्या नाहीत. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. टायगर स्पोर्ट्स चौधरपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 दोन गड्यांच्या मोबदल्यात. जे असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ खेळणार आहेत त्या संघांसाठी विजेता आणि उपविजेता टीमसाठी आकर्षक ट्रॉफीज आमणेगावच्या माजी उपसरपंच सौ कोमलताई महेंद्र केणे यांच्याकडून, तसेच सन्मान्य महेंद्र उर्फ पप्पू शेटकेणे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. असोसिएशनमधून जे संघ अंतिम 4 दाखल होणार आहेत, अर्थात विजेता, उपविजेता आणि सेमीफायनलिस्ट संघांसाठी आकर्षक ट्रॉफीज जी खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ओळख आहे, स्वर्गीय बापू दाजी काकडे यांच्या स्मरणार्थ सरपंच साहेबांचे पिताश्री आमणेपाडा गावचे समाजसेवक माननीय श्री माधव बापू काकडे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी या स्पर्धेमध्ये आकर्षक ट्रॉफीज सन्माननीय सुभाष नारायण जाधव साहेब जे आमणेपाड्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडून, त्यांचे देखील विशेष आभार. तसेच या स्पर्धेमध्ये सिरीजसाठी सन्माननीय नितेश रमेश पाटील कोणगावचे उद्योजक यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आलेली आहे, त्यांचे देखील विशेष आभार. तसेच सन्माननीय तेजस बाळाराम पाटील आमणेपाडा यांच्याकडून देखील मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी देण्यात आलेली आहे, त्यांचे देखील विशेष आभार. नवीन षटकाला सुरुवात केली जाते. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, लोफुल टॉस ड्राईव्ह केलाय, बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर स्वतः कॅप्टन बॉलवर येतोय, चांगली फिल्डिंग हो, परंतु फेक तेवढी चांगली नव्हती. हाफ वॉलीमध्ये थ्रो येत होता आणि गोलंदाजाला तो गॅदर करता आला नाही. 2 मिळत आहेत. ओमसाई आमणे लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जो संघ विजेता होईल त्या संघांच्या 11 खेळाडूंना शूज दिले जाणार आहेत स्वर्गीय अजय पाटील यांच्या स्मरणार्थ. मान्य श्री अभिमन्यू दुंदा पाटील इताडेगावचे समाजसेवक यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष आभार. मयुरेशचा हा बॉल ऑन साईडला तडकावला गेलाय, फक्त एक धाव येते. धावसंख्या आता मात्र 22 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. सध्या 3rd षटक प्रगतीपथावर. ट्वेंटी 2 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 ओ दॅट्स अ लवली बॉल आउट साईड द ऑफ स्टंप. विकेट कीपरकडून थोडीशी चूक घडली आहे, त्याचा फायदा मिळतोय. बाईच्या स्वरूपात की लेग बाईच्या, यस लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. बऱ्याचदा असं घडत असतं, गोलंदाज चांगले चेंडू टाकत असतात मात्र विकेट कीपरची किंवा क्षेत्ररक्षकांची साथ मिळत असते, त्यामुळे फलंदाजांना त्याचा लाभ होत असतो. आणि एक एक धाव ही फार महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. शॉर्ट आर्म पोल, गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, एकच धाव मिळते. सर्कलच्या आतमध्ये जो खेळाडू होता त्याला तर बीट केलं होतं परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आणि त्यामुळे जास्त धावा मिळाल्या नाहीत. तर एक एक धाव, त्या धावेचं महत्त्व तुम्ही एका धावेने पराभूत झालेल्या संघाच्या खेळाडूंना विचारू शकता. धावसंख्या 24. असं म्हणतात की राजकारणामध्ये एका गुणाला, एका मताला, शिक्षणामध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार जास्त महत्त्व असतं. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. बिग एच, ओ यावेळेस विकेट कीपरकडून चूक घडली मात्र ती चूक सावरली आहे फ्लाय स्लिपमध्ये फिल्डरनं. सुंदर कॅच, फलंदाज बाद. ही स्पर्धा आपण पाहतोय की GTC च्या माध्यमातून कव्हर केली जात आहे 3 कॅमेऱ्यांसहित.
जीटीसीचे ऑपरेटर सध्या जे तुम्हाला हे रिप्ले दाखवत आहेत, खूप सुंदर रिप्ले आणि चांगला झेल तिथे. विकेटकीपरने देखील आधी प्रयत्न केला होता. ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत सध्या तेजस भोईर, मॅन फ्रॉम मानेरे. कॅमेरामनची भूमिका पार पाडतायत अक्षय कडू, त्याचप्रमाणे पुण्यवर्धन आणि विशाल हे तीन कॅमेरामॅन. या ठिकाणी चिंतामन वेळेकर यांचं पाकिट हरवलेलं आहे, जर कोणाला सापडले असेल तर प्लीज आपण प्रामाणिकपणे आणून द्यायचं आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. मोठा फटका, भीम टोला वज्र टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांनी धावसंख्या गरुड झेप घेते, जाऊन पोहोचते 30 वर, 30 रन्स ऑन द बोर्ड. इष्टांच्या रोखानं हा बॉल होता, राईट आर्म राऊंड द विकेट मयुरेशचा हा बॉल, मात्र काय ताकदवान फटका मारलाय आणि टायमिंग देखील अफलातून पाहायला मिळालं. फ्लिक केला होता, पाहू शकाल तुम्ही पायांचा वेध घेणारा बॉल, जबरदस्त मनगटी प्रहार आणि बॉल पाठवलाय आउट ऑफ द पार्क फलंदाज राहुलनं. नवीन फलंदाज आहे, पहिल्याच बॉलवर षटकारानं त्यानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. टायगर स्पोर्ट्स चौधरपाडा संघाची धावसंख्या 3-30. तीन षटकांची समाप्ती झाली आहे, प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना आहे. अजूनही 6 चेंडू या इनिंगमध्ये शिल्लक. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी पंकजच्या खांद्यांवर सोपवण्यात आलेली आहे कॅप्टन गणेशच्या माध्यमातून. जय भोलेनाथ आमणेपाडा खरं तर हे फार मोठं नाव आहे आणि जुनं नाव आहे. सर्वात पहिला संघ मला असं वाटतं की आमणेपाडा गावामधून, पण आता फार बदल झालेला आहे. जुने खेळाडू बरेचसे रिटायर देखील झालेले आहेत. आपण पाहायचो जनार्दन यांना, त्यांची एक जबरदस्त स्टाईल होती जेव्हा ते मैदानात यायचे बॅट खांद्यावर घेऊन. सतीश एक अतिशय जबरदस्त भारदस्त देहयष्टी असलेले फलंदाज. रमेश पाटील यांना आपण पाहिलं या संघाकडून खेळताना. ओ चांगला फटका आहे, यावेळेस बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, षटकार. अगदी सहजरित्या चेंडू बिरकावून दिला गेलाय. 6 धावांसाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून पुन्हा एकदा फ्लिक शॉट पाहायला मिळाला. फ्लिक शॉट पाहण्याची मजा औरच असते. मनगटाच्या सहाय्यानं फलंदाज जेव्हा फटके मारतात तेव्हा निश्चितच अचूक टायमिंग बऱ्याचदा पाहायला मिळत असते. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. मागील षटकातील शेवटच्या बॉलवर षटकार आणि या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते, 3-36. मिस टाइम स्ट्रोक यावेळेस विकेटकीपर विजय, बॉल खाली होता मात्र कॅच ड्रॉप. विजयने एक झेल समाप्त केला या मॅचमध्ये, मात्र 2 कॅचेस त्याच्या हातातून निसटलेले आहेत. खरं तर याआधीचा झेल जो त्याच्या हातातून निसटला होता तो शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूंने टिपला होता, परंतु यावेळेस चूक घडली आहे. 1 धाव मिळते, धावसंख्या आता 37. नेक्स्ट बॉल चेंडूला आपटी दिली यावेळेस, खांद्याचा चांगला वापर पुल करण्याचा प्रयत्न केला राहुलने, मात्र बीट होतोय. राहुल एक मजबूत बांध्याचा खेळाडू आहे, पण त्याच्या बॅटच्या मधोमध चेंडू लागला की तो भरपूर दूर जात असतो. एक षटकार त्यांनी ठोकलाय, परंतु फक्त शक्तीचा खेळ क्रिकेट नाही आहे, शक्तीबरोबरच युक्ती देखील तुम्हाला पणाला लावावी लागते, तेव्हाच तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला नमवू शकता. सुंदर फटका आणि बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा चौकार. खेळाडू बॉलिंग बॅटिंग
धाव संख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे. थ्रू द लाईन आडव्या बॅटनं समोर प्रहार केला होता. ओवर द बॉलर सेड मॅग्निफिसेंट स्ट्राइक वेंट लाईक अ बुलेट फॉर 4. यावेळेस मात्र शरीरवेधी गोलंदाजी. हा बॉल चांगला आहे. हे दुसऱ्यांदा घडलंय. आपण पाहिलं या कुटप्प्याचा बॉल, त्या बॉलवर तो बीट झालाय. तर ही कुठेतरी कमजोर बाजू म्हणावी लागेल फलंदाजाची, ज्या पद्धतीनं आखोटप्प्याच्या चेंडूंचा तो सामना करतोय. विशेषतः शरीराच्या दिशेनं येणारे चेंडू अडचणीत टाकतायत फलंदाज राहुलला. शेवटचा बॉल शिल्लक आहे 41 धावा. चांगली कामगिरी टायगर स्पोर्ट्स चौधरपाडा टीमने देखील केली आहे आणि हा सामना देखील रंगतदार अवस्थेत जाईल असं वाटतंय. आज भरपूर रोमार्षक सामने क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहेत. चेंजॉप पेस वरची कडा लागली आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय विकेटकीपरच्या पाठीमागे. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल आणि याचबरोबर डावाची समाप्ती होते. तर टायगर स्पोर्ट्स चौधरपाडा संघानं 4 षटकांमध्ये जोडलेले आहेत एकूण 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयाचं लक्ष असणार आहे जय भोलेनाथ आमणेपाडा संघासमोर 43 धावांचं. हा सामना समाप्त झाल्यानंतर आपण खारबाव आणि सरवली या दोन संघादरम्यानची जी मॅच अर्धवट राहिली होती ती पूर्ण करणार आहोत. याची दोन्ही संघांनी पुन्हा एकदा नोंद घ्या आणि जिथे सामना आपण थांबवला होता तिथूनच तो सामना कंटिन्यू केला जाईल. सुपर ट्रॉफीज तुम्ही पाहिल्यात स्क्रीनवर, अतिशय मनमोहक आणि अतिशय सुंदर ट्रॉफीज. सुरुवातीच्या काळामध्ये खरं तर या ठिकाणच्या स्पर्धेतील ट्रॉफीजची जी उंची असायची ती फार चर्चेत असायची. फार उंचच उंच ट्रॉफीज असायच्या, 6-7 फुटाच्या ट्रॉफीज येथे असायच्या आणि ट्रॉफीजचं आकर्षण नेहमीच राहिलेलं आहे. यावर्षी तेवढ्या उंच ट्रॉफी नाही आहेत, मात्र अतिशय शैलीदार ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर अशा ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत आणि नेहमीच सुंदरता जपलेली आहे सरपंच चषकानं. ट्रॉफीज जिंकण्यासाठी फार अथक परिश्रम करावे लागतात कुठल्याही संघाला. एका विजयाने तुम्ही चॅम्पियन होऊ शकत नाहीत, सातत्याने तुम्हाला सामने जिंकावे लागतात. असं म्हणतात देखील की हारकर जितने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जितने वाले को ही चॅम्पियन कहते हैं. तर चॅम्पियन कोण होणार याचं उत्तर आपल्याला सुपर संडेला सायंकाळच्या सत्रामध्ये मिळणार आहे. अजूनही भरपूर क्रिकेट त्या अगोदर या स्पर्धेमध्ये व्हायचं बाकी आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच चषक 2022. खारबाव आणि सरवली दोन्ही बलाढ्य संघ पूर्णपणे सज्ज आहेत पुढच्या सामन्यासाठी. तर हा सामना लगेच पुन्हा एकदा सुरू करायचा आहे. प्लीज सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. जय भोलेनाथ आमणेपाडा संघ 43 धावांचं टार्गेट आहे. प्रतिषटक 10.75 सरासरीनं धावा विजयासाठी जोडाव्या लागतील जय भोलेनाथ आमणेपाडा संघाला. तर आमणेपाडा संघाच्या डावमध्ये काय होईल, कोणाचा होणार विजय आणि कोणाचं होणार स्वप्नभंग, हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर यांना. थैंक यू सो मच अजय गरज. टार्गेट 43 से विजय पाटिल साकिंग इन लाइट सोबत सलामीवीर फलंदाज.
मयुरेश, मयुरेशाने विजय पाडील पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. इथनं एक धाव मिळेल. गोलंदाज विजय गोलंदाज आहेत. विजय थ्रू विजय पहिला चेंडू होता. चौदा अंकीचा दरम्यान चालू असलेला सामना टायगर स्पोर्ट्स चौधरपाडा विरुद्ध शहीद भोलेनाथ क्रिकेट संघ आमणेपाडाशी ही मॅच. चला वे कमी घ्या विजय, आपल्याला वे कमी घ्यायचं आहे, मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क या दरम्यान झाला नाही. डॉट बॉल येत असताना व्हेरी गुड बॉलिंग, चांगले डीजे मास्टर देखील आहेत दरम्यान विजय आणि विजयच्या आता मात्र सुंदर गोलंदाजी आपल्या टीमसाठी या मॅचमध्ये पाहायला मिळते. स्टार्टिंग एंडला फलंदाज मयुरेश आहेत. नेक्स्ट बॉल हा दरम्यानचा जुने चांगला चेंडू आहे. चांगलं या दरम्यानचा हा षटक आतापर्यंत विजयचा आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट तो गोलंदाजी करतोय, कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाही. व्हेरी गुड बॉलिंग. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म गोलंदाज अकुटपाचा आहे. टर्न करण्याचा प्रयत्न होता, फिल्डिंग चांगली झाली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, धाव मात्र इथं एकच मिळेल. सिंगल डबलने तर काम जमणार नाही आहे. 43 टार्गेट आहे. पहिल्या पावरप्लेच्या षटकामध्ये आक्रमक व्हावं लागेल. आक्रमण काही फटक्या दरम्यान खेळावे लागतील. धावपलकोती धावा फक्त 2. विजयची मतं भरपूर चांगली गोलंदाजी टायगर स्पोर्ट्स चौधरपाडा टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल आ दरम्यानचा फटका हवे तर मिसामिंग शॉट, फिल्डर आहे झेलच्या खाली, झेल झाला ड्रॉप. कॅचर्स विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि हा सोपा झेल ड्रॉप झाला. धाव मिळते 1 आणि एखादा विषय मदतीनं संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 3. रामकृष्ण काकडे यांनी आपला ATM आता मात्र खुला केलाय. त्यांना पारितोषिक लावल्या दरम्यान विजय पाटील साठी यावेचा हा फटका हवे तर मिसामिंग शॉट, फिल्डर झेलच्या खाली, फलंदाज बाद. तर रामकृष्ण काकडे यांच्याकडनं पारितोषिके विजय पाटीलसाठी. विजय पाटीलनं जर लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास रामकृष्ण काकडे यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक. बघा पारितोषिकामध्ये त्यांनी वाढ केली आहे, 5000 रुपयाचं पारितोषिक रामकृष्ण काकडे. मात्र त्यांनी हा पारितोषिक खास करून विजय पाटीलसाठी हा पारितोषिक. विजय पाटील 3 षटकार फक्त मारायचे आहेत, फक्त 3. ते देखील बघतायत की नक्कीच मी प्रयत्न करेल 3 षटकार मारण्याचा. मारले गेले तर मग 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला वे कमी घ्या. टायगर स्पोर्ट्स चौधरपाडा वे कमी घ्या. फिल्डिंग लगेचच लावून घ्या, मॅचला सुरुवात करा. या दरम्यानचा हा फटका सुंदर आहे. धावा इथनं नक्कीच या दरम्यान आपल्या टीमसाठी वाचवण्याचा प्रयत्न केला. माझा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील या 4 धावा.
षटकारांचा ए सरपंच चषक ठेवलाय एवढी दादांनी आधी आम्हाला अशीच काही फटके मात्र खेळणं गरजेचं असेल. चौकाराच्या मदतीने संघाचे धाव संख्या 7. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना खराब हो केलाय चुनूला पाठवला लॉन्ग लेग बाउंड्री लाइन च्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती 11. चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज राहुल बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले त्यांनी अशीच काय बॅटिंग करणं गरजेचं असणार आहे. या मॅचमध्ये हा सामना जिंकायचा असेल तर चांगला खेळ करणं गरजेचं आहे. प्रयत्न सुरू झाला राऊंड विकेटनं आताचा चेंडू मात्र डॉट आलाय. व्हेरी गुड बॉलिंग. 2 चेंडू 2 चौकार आल्याच्या नंतर डॉट बॉल. करण राऊंड विकेट ना चेंडू आणि बॅटचा संपर्क नक्कीच आहे. लीडिंग एज फलंदाज बाद पाटील पाऊस क्रिकेट वीर चौकार षटकारांचा पाटील पाऊस क्रिकेट वीर चौकार षटकारांचा रणसंग्राम हमने पड़ाता महासंग्राम सरपंच खाता रणसंग्राम हमने पड़ाता महासंग्राम सरपंच खाता चांगलं क्रिकेट. धावसंख्या 11. नवीन फलंदाज पंकज आलेत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट ना ऑफस्टिकचा चेंडू भरपूर बाहेर आहे. अंपायरचा इशारा वाईड बॉल्स आपल्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 ना जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण 12 या आकड्यावरती धावपा लागेल. विजयासाठी या मॅचमध्ये 43 लक्ष चांगला खेळ करावा लागेल. आणि आतापर्यंत गोलंदाजी जर आपण बघितली तर भरपूर चांगली पाहायला मिळते. मग या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय. दरम्यानचा भरपूर चांगला शॉट एवढी चांगली फिल्डिंग देखील शॉट एक्स्ट्रा खबरला. धाव मात्र एकच मिळेल. निकादाविषया मदतीनं संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्डवरती जाऊन पोचली आहे. 13 या आकड्यावरती धावपा लागेल. षटकातील असूनही काही चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल करण राऊंड विकेट ना फूल करण्याचा प्रयत्न फटका हवे तर मिस्तामिंग शॉट फिल्डर आहे जेलच्या खाली. विजय पाटील मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 13 झाल्यात. 30 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. चला चला वे कमी घ्या वे कमी घ्या.
टाइगर स्पोर्ट्स उधरपडा आपल्याला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विजय चला फास्ट घ्या. बारा चेंडू विजयासाठी, 30 धावेची गरज आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 11-29 आता मात्र इक्वेशन असेल सामना जिंकण्यासाठी. आदरमानचा फटका हवे तर मिस थांबिंगे तिथे मात्र भरपूर चांगला प्रयत्न देखील आणि फलंदाजाला परतावा लागेल या दरम्यान मैदानाच्या बाहेर. एकत्र येऊ नका, एकत्र आपल्याला यायचं नाही. प्रत्येकी वेळेस फिल्डिंग आपली लावून घ्या. खारभावानी सरवली आपण देखील रेडी राहायचं आहे. लगेचच जिथं नक्कीच सामना थांबला होता तिथूनच मॅच मात्र पुन्हा एकदा सुरू होणार आहे असं नक्कीच मॅनेजमेंट कमिटीचं आमच्यापर्यंत मॅसेज आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा टॉप एज आहे. फटका हवेत, फिल्डर झेलच्या खाली, फलंदाज फेल. नवीन फलंदाज लवकर या मैदानाच्या आतमध्ये. पडकवुनी मैदानात वाढवूया जशान, वाढवूया जशान, त्यांची वाढवूया जशान. संतोष काकडे आमचा सरपंच आहे, एका हा हुकमाचा. विकेट ना आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडूची पिचिंग भरपूर चांगली. ऑपस्टिक वरती अजून एक फुलर लाईन चा चेंडू होता. दाव मात्र इथं एकच मिळत. सिंगल डबलने तर काम जमणार नाही. या इथं सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं असणार आहे. 8 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि विजयासाठी 28 धावेची गरज आहे. षटकारच मारावे लागतील. आदरमानचा फटका तर चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. असेच काही फलंदाजांनी असेच काही फटके आता मात्र खेळणं गरजेचं असणार आहे. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमने पाडेला हा षटकार. संघाचे धावसंख्या 21, 22 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7-22 इक्विशन या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. विकेट अदरमानचा हा फटका भरपूर उंच आहे. फिल्डर देखील तिथे उपस्थित खेळाडू बाद. चला एकत्र येऊ नका, फिल्डिंग लगेचच लावून घ्या प्लीज.
गणेश आलेत नवीन फलंदाज, सहा चेंडू 22 धावेची गरज. गोलंदाज अंतिम षटकामध्ये हर्षल, बाकफुटला जाऊन कट करत असताना शॉट चांगला आहे. आउटफील्ड देखील तिथे भरपूर चांगले आहे. चेंडू मात्र भरपूर वेगाने चालला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4 धावा. मन सन्मान होईल तो क्रिकेट वीरांचा, मन सन्मान होईल तो क्रिकेट वीरांचा. ये रण संग्राम हमने पड़ाता महासंग्राम, सरपंच कहता रण संग्राम हमने पड़ा. पाच चेंडू 18 धावीची गरज आहे. चांगली फिल्डिंग इनसाइड एज, एकच जावीत नमेल. 4-17 असं इक्वेशन असणार या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी अप्रतिम हे क्रिकेट टुर्नामेंट, आज 4th दिवस. बघा नक्कीच पुढची जी मॅच होणार आहे त्याच्या नक्कीच सूचना आमच्यापर्यंत येतात. जे नक्कीच खेळाडू अगोदर खेळले होते तेच खेळाडू दोन्ही टीममध्ये खेळतील, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी अशी मॅनेजमेंट कमिटीची सूचना आमच्यापर्यंत येते. सरवली आणि खारबाव दोन्ही टीमनं मात्र या गोष्टीची नोंद घ्यावी. जे प्लेयर तुमचे खेळलेत अगोदर तेच प्लेयर मात्र तुम्हाला घेऊन खेळायचं आहे, असे सन्माननीय मदनजी जाधव यांनी आमच्यापर्यंत सूचना केली आहे. ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. दोन चेंडू शिल्लक, सोळा धावीची गरज आहे या मॅचमध्ये. आता मात्र मजबूत पकड पाहायला मिळते आपल्याला टायगर स्पोर्ट्स उदरपटा टीमची. लगेचच मैदानाच्या आतमध्ये सरवली संघ आपल्याला फिल्डिंग लावून घ्यायची. खारबाव टीम आपले दोन सलामीवीर फलंदाज पाठवायचे आणि दोन्ही टीमला पुन्हा सूचना त्याच असतील. जे नक्कीच तुमचे खेळाडू खेळले तेच खेळाडू पुढच्या देखील मॅचमध्ये खेळतील, या गोष्टीची नोंद घ्यावी. ओव्हर द विकेटना हा दरम्यानचा फटका चांगला आहे मात्र उशीर झाला आहे. या फटक्यांची अगोदर गरज तर भरपूर होती. हा षटकार आला आहे आणि इथनं 9 धावेनं मात्र ही मॅच जिंकली. अभिनंदन टीम टायगर स्पोर्ट्स चौधरपाडा आणि हार्ड लक जय भोलीनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा.